जळगावातील जामनेरमध्ये भाजपने गुरुवारी मोर्चा काढला होता मात्र या मोर्चाच्या आयोजनामुळे गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार गिरीश महाजन यांच्यासह अकरा जणांविरोधात हा जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर गिरीश महाजन यांच्यासह भाजपाचे नेते तालुकाध्यक्ष आणि विधानसभा प्रमुख यांच्यासह एकूण अकरा कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल झालाय यामुळे आता गिरीश महाजन आणि त्या अकरा कार्यकर्त्यांवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती त्यानुसार पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आधीच देण्यात आला होता तर रोमायक्रॉनमुळे राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णसंख्येची वाढ ही चिंताजनक ठरू लागल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत होतं त्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचं आयोजनही करण्यात आलं होतं मात्र ही जमावबंदी जुगारत मोर्चा काढण्यानं गिरीश महाजनांसह अकरा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे काम सांभाळणारे लॉयर्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांना त्यांच्या घरी चोवीस जानेवारीच्या रात्री अहेरीचे आमदार व माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर आणि त्यांचे बंधू जयराज हलगेकर यांच्यासह इतरांनी मारहाण केली आहे याबाबत खाडिलकर यांनी मंगळवारी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली तर या घटनेमुळे सुरजागड प्रकल्पासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे अतुल खाडिलकर हे हलगेकर आणि त्यांच्या नातेवाईक वाईट ऋतुराज हलगेकर आणि त्यांचे बंधू जयराज हे संतापले होते तर त्यातूनच ते आपल्या साथीदारांसह खाडिलकर यांच्या आलापल्ली येथील अस्थायी निवासस्थानी पोहोचले तिथेही खाडिलकर व हलगेकर यांच्यात वाद होऊन हलगेकर बंधूंनी खाडिलकर यांना बेदम मारहाण केली या प्रकरणी अहेरी पोलिसांनी ऋतुराज हलगेकर जयराज हलगेकर जेडी भोजराज व इतरांविरोधात गुन्हा नोंदवलाय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख पत्र लिहिताना माझी द्विदा मनस्थिती होत आहे कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साथ घालावी यामुळेच मी समस्त हिंदूंतर्फे तुमच्या दोन्ही पदाला साथ घालण्याचं ठरवलंय असं आमदार अमित साटम यांनी म्हटलंय अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टिपू सुलतान प्रकरणी एक पत्र लिहिलंय या पत्रात ते असं म्हणत आहेत की कि महापौर किशोरी पेडणेकर एका बाजूला जाहीरपणे मान्य करतात की टिपू सुलतान क्रीडांगण नामकरणाचा फलक हा अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होईल तर दुसऱ्या बाजूला त्याचाच बचाव करण्यासाठी वापरत आरोप अमित साठम यांनी केला आहे तसंच जर अवैध असेल तर महापौरांनी ते उतरवलं पाहिजे पण पालकमंत्र्यांच्या असं अमित साटम यांनी म्हटलंय तर धक्कादायक बाब म्हणजे सदर जागा ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि पालकमंत्री अवैधरित्या टिपू सुलतान क्रीडांगण बांधतायत इतकंच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरता गैरवापर करतायत असा आरोपही साटम यांनी केलाय शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात आधी सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज जा फेटाळला होता त्यानंतर राणेंनी हायकोर्टात धाव घेतली मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही त्यानंतर राणे सुप्रीम कोर्टात गेले मात्र सुप्रीम कोर्टानेही त्यांचा तर नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केलंय यात त्यांनी फक्त एका वाक्यात राणेंना झणझणीत प्रतिक्रिया दिली आहे लघुसूक्ष्म दिलासा असं नार्वेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय तर नार्वेकरांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या तर आता स्वतः नितेश राणे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलंय नितेश राणे यांनी एक सूचक व्हिडिओ ट्विट केलाय यात त्यांनी एका चित्रपटातला व्हिडिओ शेअर केलाय परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट असा या व्हिडिओतला डायलॉग आहे त्यामुळे राणेंचा हा रोख नक्की कुणाकडे आहे हे यावरून स्पष्ट होत आहे तर दुसरीकडे सिंधुदुर्गात सध्या राणेंच्या फोटोसह तुम लाख कोशिश करलो मुझे बर्बाद करणे की मी जब जब बिखराहू दुग्नी रफतारचे निखराहू अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल होत आहेत त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष आणखी तीव्र झालाय देशातील कोरोनाचा विळखा सैल होताना पाहायला मिळतोय दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे देशात गेल्या चोवीस तासात कोरोना विषाणूची दोन लाख एकावन्न हजार दोनशे नऊ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर सहाशे सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला आहे गुरुवारच्या तुलनेत हे प्रमाण बारा टक्क्यांनी कमी झाले आहे देशातील दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर आता पंधरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्क्यांवर आला आहे मोठी गोष्ट म्हणजे कालपासून देशात बारा टक्के रुग्ण कमी झाले आहेत तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही एकवीस लाख पाच हजार सहाशे अकरा इतकी झाली आहे त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार है। नुसार गेला आता चार लाख ब्याण्णव हजार तीनशे सत्तावीस झाली आहे आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात तीन लाख सत्तेचाळीस हजार चारशे त्रेचाळीस लोक बरे झाले आहेत त्यानंतर आतापर्यंत तीन कोटी ऐंशी लाख चोवीस हजार सातशे एकाहत्तर लोक कोरोनामुक्त झाले आहेत त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता चार लाख ब्याण्णव हजार तीनशे सत्तावीस झाली आहे आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात तीन लाख सत्तेचाळीस हजार चारशे त्रेचाळीस लोक बरे झाले आहेत त्यानंतर आतापर्यंत तीन कोटी ऐंशी लाख चोवीस हजार सातशे एकाहत्तर लोक कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत